हा नेता विकास आणि परिवर्तनाचा या भव्य जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौभाग्यवती रुपालीताई चाकणकर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार के पी पाटील साहेब, ज्या सातत्याने आपल्या निमंत्रणाला मान देऊन येत आहेत, त्या कुमारी सक्षना सलगर प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्या फराटकेवाडी गावच्या सरपंच शीतलताई फराटके त्यांचे सर्व सहकारी, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एवाय पाटील साहेब, ज्यांचा कालच वाढदिवस झाला, ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी मित्र भैयासाहेब माने, कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आर के पवार साहेब, गणपतरावजी फराटके, सर्व स्पर्धक आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं चाचणी केली, ते सर्व परीक्षक मला वाटते ते सुद्धा सगळेच वक्तृत्व स्पर्धेतले मान्यवर आहे आणि या स्पर्धेला उपस्थित असलेले आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, पहिल्यांदा या राज्याच्या ग्राम विकास मंत्री म्हणून माझी निवड झाली, याबद्दल आपण सर्वांनी माझं जो सत्कार केला, मला जो मानपत्र दिलं, याबद्दल मनपूर्वक मी आपला सर्वांचा आभारी आहे। आणि ही ग्राम विकास विभागाची जी जबाबदारी आलेली आहे, आपल्याला कदाचित माहिती नसेल, या राज्यामध्ये 28,000 खेडी आहेत, 2,36,000 किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागातले आहेत, आपल्या प्राथमिक शाळा आहेत, पिण्यासाठी पाणी अनेक गावांना नाही, अनेक गावांना स्वच्छतागृह नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं हे राज्य या देशामध्ये एक नंबरला बनवायची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। मुरगुडला आता कार्यक्रम होणार आहे आणि सातत्यानं मुरगुडवरनं फोन येत आहेत, मला शीतलताईने सांगितलं की अर्ध्या तासात तुम्हाला सोडतो, आणि सक्षनाताई आणि चाकणकर ताई यांचं भाषण ऐकल्यानंतर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किती योग्य निवड आहे महिलांच्या मध्ये आपल्या लक्षात आलं असेल, आणि तिला आता शीतलताई फराटके या जोडीला आहे, मला वाटतं या तिघी मिळून आमच्या या राज्यातल्या सगळ्या महिलांचं युवतींचं जनजागरण करतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातला हा जो 50% हिस्सा महिलांचा आहे तो या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागं उभं करतील अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि त्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो। वाटते साहेबांच्याबद्दल आपल्या सर्व वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या मंडळीने मनोगतामध्ये व्यक्त केले, ज्याच्या आत्ताच तोंडांचं मी भाषण ऐकलं, 55 वर्ष एखादा माणूस संसदीय क्षेत्रामध्ये काम करतोय आणि एकदाही पराभूत होत नाही। आता आम्ही 5-5, 7-7 निवडणुका झाल्यावर ठकायला लागलो, 55 वर्ष सलग पवारसाहेब या देशाचे संरक्षण मंत्री झाले, पवारसाहेब या देशाचे अनेक वर्षे कृषी मंत्री राहिले, राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहिले, राज्यसभेतले नेते झाले, विधानसभेचे लोक विरोधी पक्षनेते झाले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले, म्हणजे या संसदीय परंपरेमध्ये फक्त पंतप्रधान सोडून सर्व पद ही साहेबांना ही आपण जनतेने दिलेली आहेत। आता एकच पद आहे आणि त्या पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळवायचं आहे ते म्हणजे पंतप्रधान पद। अनेक वक्त्यांनी साहेबांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कामाबद्दलच आलेख आपल्यासमोर ठेवला असेल तो सगळा सांगून मी आपला वेळ घेणार नाही, परंतु 3 गोष्टी साहेबांनी जे केल्या त्या मला वाटते अविस्मरणीय ठरल्या। एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव देणं हे किती जिकिरीचं होतं, किती संघर्षाचं होतं हे आपल्या लक्षात आलं असेल, सत्ता गेली तरी बेहतर
परंतु हा सामाजिक परिवर्तन मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या मराठवाडा विद्यापीठात देण्याशिवाय राहणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली, सत्ता गेली. दुसरं, या महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये पहिल्यांदा 33% आणि आता 50% आरक्षण देण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. आता फक्त विधानसभेत आणि लोकसभेत यायचं आहे, म्हणजे तो आला तर आम्ही आता चूल आणि मूल सांभाळायचं आणि आमच्या बायका आमदार आणि खासदार होणार. तिसरं की मंडल आयोग, आपल्या समाजामध्ये ओबीसीची संख्या जास्त आहे म्हणून या मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये करणारा पहिला या देशातला मुख्यमंत्री कोण असेल तर पवार साहेब. आणि म्हणून या तिन्ही निर्णयामुळं समाजामध्ये परिवर्तन, छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा जो विचार आहे ते पसरवण्याचं काम त्यांनी केलं. छत्रपती शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार आजपर्यंत या राज्यामध्ये देशामध्ये टेवत ठेवला. काल सुद्धा या देशामध्ये केंद्र सरकारनं जे निर्णय घेतलेले आहे घातक, विशेषतः CAA NRC सारख्या निर्णयामध्ये आपल्या असहिष्णुतेची भावना वाढीला लागलेली आहे, त्याबद्दल काल शांती मोर्चा गेट ऑफ इंडिया वरून काढणारा आपला पुरोगामी नेता आहे. म्हणून अनेकांनी अनेक भाषणं केली असेल, या राज्यामध्ये आज जो आपला औद्योगिक क्रांती दिसते, शैक्षणिक क्रांती दिसते, विकास देतो, याचा खरा जर पाया कोणी घातला असेल तर पवार साहेबांनी. अशा पवार साहेबांना 100 वर्ष त्यांना आयुष्य मिळावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातून याही पुढं या देशाचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळावी अशी परमेश्वरांची प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमाला शीतलताई फराटके यांनी आवर्जून मला बोलावलं. वास्तविक या विभागाचा सत्कार समारंभ माझा व्हायचा होता, तरी सुद्धा ज्या भावनेनं त्यांनी या वक्तृत्व स्पर्धा भरवल्या, आपल्या चाकणकरताईना आणि सक्षणांना त्यांनी बोलावलं आणि या यशस्वी केल्या, त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक त्यांना मी धन्यवाद देतो. आणि आपल्यासमोर चांगले वक्ते आले, चांगले विचार तुम्हाला ऐकायला मिळाले. पवार साहेबांचा इतिहास ज्या माझ्या तरुण मित्रांनी मांडला, अशा अनेक वक्त्यांचे कानावरून आपल्या गेलं, त्यामुळे पवार साहेब किती महान नेते आहेत याची सुद्धा ओळख तुम्हाला या निमित्ताने झाली, याबद्दल मनपूर्वक त्यांचे मी आभार मानतो. आणि आम्ही गेल्यानंतर ह्या ज्या प्रमुख लोक आहेत, आमच्या व्यक्ती आहेत, त्यांच्या हस्ते राहिलेला बक्षीस समारंभ होईल, नंतरच आपण उठायचं आहे. मुरगुडच्या कार्यक्रमाला आम्हाला जायला परवानगी द्यावी अशी चाकणकरताई आणि सक्षणाताई करा मी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज. साहेबांचा आता आता फक्त KP पाटील साहेबांचा सत्कार करा, कारण त्यांच्या प्रांगणात वसंतदादा शुगर